आपल्या महाराष्ट्रातील लोकांच्या मोबाईलवर सकाळी 10:20 एक एमर्जन्सी अलर्ट आला। तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल तर काळजी करण्याची गरज अजिबात नाही। नमस्कार, व्हायरल इंडियावर तुमचं मनापासून स्वागत। एमर्जन्सी अलर्टच्या बातमीसाठी तुम्ही व्हायरल इंडियाचा हा व्हिडिओ पाहत आहात, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद। कारण तुम्ही एका विश्वासार्ह चॅनलवर आले आहात, जिथे कमीत कमी वेळेत आम्ही जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तुमचा विश्वास आणि मातीशी जोडलेली नाळ यामुळेच तर घट्ट आहे आणि कायम ऋणात राहू। आता येऊ थेट मुद्द्याकडे। आपला मोबाईल हॅक झाला नसेल ना, केंद्र सरकार ट्रॅक तर करत नाही ना, अशा विविध शंका तुमच्या मनात आल्याच असतील। कारण हा एमर्जन्सी अलर्ट पहिल्यांदाच आला होता। एमर्जन्सी अलर्ट तुमच्या मोबाईलवर आला असेल तर सध्या कोणताही धोका आलेला नसून ही केवळ एक चाचणी होती, टेस्ट होती। आणि ही चाचणी पहिल्यांदाच आज महाराष्ट्रातील सर्व मोबाईल धारकांसाठी घेण्यात आली। केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला। या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली। यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे। सकाळी 10:20 इंग्रजीमध्ये सर्वांना आणि त्याच्यानंतर 10:31 मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला। सध्याचा हा अलर्ट केवळ टेस्टसाठी होता, चाचणीसाठी होता। त्यामुळे कुणीही तुम्हीही जर तुम्हाला हा मेसेज आला असेल तर तुम्ही गोंधळून जाण्याचं किंवा काळजी करण्याचं किंवा मनात विविध शंका आणण्याचं काहीही कारण नाही। या इमर्जन्सी अलर्टच्या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा मोठ्या नैसर्गिक संकटावेळी पाऊस असेल, पूर असेल, मेडिकल इमर्जन्सी असेल, अशा कोणत्याही तातडीची इमर्जन्सी जर महाराष्ट्रावरती, राज्यावरती किंवा देशभरात जर आली असेल तेव्हा सर्व नागरिकांना, सर्व मोबाईल वापरकर्त्यांना एक इमर्जन्सी अलर्ट केंद्र सरकारकडून जाईल। यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळण्याचं सांगण्यात येत आहे। हा मेसेज फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांना आला असून ज्यांच्याकडे ॲपलचे आयफोन आहेत त्या वापरकर्त्यांना हा मेसेज आलेला नाही। सरकारकडून अनेकदा नैसर्गिक आपत्तीविषयी SMS पाठवून सूचना दिली जाते, मात्र लोक ते वाचत नाही किंबहुना गांभीर्याने घेत नाहीत असं अनेकदा समोर आलंय। त्यामुळे एकाच वेळी सर्व मोबाईल धारकांना, महाराष्ट्रातील सर्व मोबाईल युजर्सना एमर्जन्सी अलर्ट पाठवण्याची ही चाचणी होती। भविष्यकाळात अशी एमर्जन्सी परिस्थिती निर्माण झाली तर केंद्र सरकारकडून असे एमर्जन्सी अलर्ट मिळतील असं भारताच्या दूरसंचार विभागांच्या सचिवांनी व्हायरल इन इंडियाशी बोलताना अधिकृतपणे स्पष्ट केलेलं आहे। यामुळे तुम्ही नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर असाल, तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर असेल, तरीही तुम्हाला हा एमर्जन्सी अलर्ट मिळेल। तुमचा फोन व्हायब्रेट होईल, तसेच मोबाईलची रिंगटोनही फुल व्हॉल्यूमवर वाजेल। त्यामुळे या धोक्याच्या इशाऱ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकणार नाही। ही माहिती आपल्याला कशी वाटली आणि तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की, तुमचं काही जर मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। आणि महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडींसाठी, राजकीय असेल किंवा कुठच्याही घटना असेल, त्यासाठी तुम्ही व्हायरल इंडियाला नक्की फॉलो करा आणि नक्की सबस्क्राईब करा। आम्ही फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर नसून फक्त आणि फक्त यूट्यूबवरती आहोत, त्यामुळे तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अपडेट रहा, कनेक्ट रहा महाराष्ट्रातल्या मराठी मातीतल्या तुमच्या हक्काच्या व्हायरल इंडियावर। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि ही बातमी पाहण्यासाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात, याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद।